मी अश्विनी आणि अश्विनीज रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि त्याच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरती नक्की क्लिक करा, म्हणजे मी टाकलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि कुठलाही व्हिडिओ मिस नाही होणार। तर आज आपण रेस्टॉरंटमध्ये मिळतं तशी चिकनची रेसिपी पाहणार आहोत। सोप्या पद्धतीने अगदी वन स्टेप रेसिपी आहे आणि खायला सुद्धा खूप टेस्टी लागते। तर सुरुवात करूयात आपण रेसिपीला। तर इथे मी एक कढई गरम करायला ठेवली। कढई, पातेलं, कुकर तुम्ही काही घेऊ शकता, फक्त जाड भांडं वापरायचं आहे आणि त्यामध्ये 4 ते 5 मोठे चमचे आपल्याला तेल घ्यायचं आहे। तेल गरम झाले की त्याच्यामध्येच आपल्याला कांदा टाकायचा आहे, अगदी बारीक चिरलेला कांदा टाकायचा। तर इथे मी हे 3 कांदे घेतलेले आहेत आणि कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। जेवढा कांदा बारीक कापलेला असेल तेवढा तो व्यवस्थित परतलाही जातो आणि ग्रेव्ही छान बनते। तर कांदा आता व्यवस्थित परतलेला आहे, छान त्याला गुलाबी रंग आलेला आहे। तर याच्यामध्ये आपल्याला आता आलं लसूण पेस्ट टाकायची। तर इथे मी 1 मोठा चमचा आलं लसूण पेस्ट टाकते। फ्रेश आलं लसूण वापरावं, त्याची चव जास्त छान लागते। आणि आलं लसूण आपण व्यवस्थित परतून घेऊयात। आलं लसूण व्यवस्थित परतलेले, तर याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे। तर इथे मी हळद टाकलेली 1/2 चमचा, 1 मोठा चमचा लाल तिखट आणि 1 मोठा चमचा धनेपूड टाकले। हे मसाले आपण परतून घेऊयात। तर हे मसाले जळू नाहीत त्यामुळे आपल्याला याच्यामध्ये अगदी 1 ते 1.5 चमचा पाणी टाकायचं आहे आणि मग मसाले परतायचे। तर ही छोटीशी टीप आहे पण खूप उपयोगाची आहे, नाहीतर मसाले जळू शकतात आणि असं केल्यामुळे ते कढईला चिटकतही नाहीत मसाले। तर आता हे मसाले व्यवस्थित परतले गेलेले, तर यामध्ये आपल्याला स्वच्छ धुतलेले चिकनचे पीसेस टाकायचे। तर इथे मी जवळपास 1/2 किलो चिकन घेतलेलं आहे। तर आता हे व्यवस्थित आपण या मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊयात। याच्यामध्येच आपल्याला मीठ टाकायचे, मीठ टाकून आपण हे मिक्स करूयात आणि हे चिकन आपल्याला 8 ते 10 मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। जेवढं व्यवस्थित परतलं जाईल तेवढी याची टेस्ट छान येणार आहे, त्यामुळे भरपूर वेळ परतावं। तर या अगोदरसुद्धा मी भरपूर साऱ्या चिकनच्या किंवा भरपूर साऱ्या नॉनव्हेजच्या रेसिपी शेअर केलेल्या आहेत, तुम्ही प्लेलिस्ट चेक करू शकता। तर तोपर्यंत आपण आता बाकीची तयारी करूयात। तर इथे मी 8-10 काजू भिजत ठेवलेले, 2 काश्मिरी मिरच्याही भिजवून घेतलेल्या आहेत आणि 2 मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेत, त्याच्या फोडी करून घेतल्या। तर हे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात। एकत्रच बारीक करायचं हे सगळं आणि हे बारीक करताना आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही। काजूमुळे ह्या ग्रेव्हीला छान टेस्ट येते, थिकनेसही खूप छान येतो। तर तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली प्युरी तयार झालेली आहे आणि चिकनही व्यवस्थित परतलं गेलेलं आहे। तर हे जवळपास मी लो टू मीडियम फ्लेमवरती 8 ते 10 मिनटं परतून घेतलेलं आहे, त्याला हलकासा ब्राऊन रंग आला आहे। याच्यामध्ये आपल्याला आता ही प्युरी टाकायची आणि ही टोमॅटो प्युरी आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची। जेवढी व्यवस्थित परतली जाईल तेवढी त्याची टेस्ट छान लागते। तर ही एक खूप सोपी पद्धत आहे चिकन बनवायची, जे बॅचलर्स असतात त्यांच्यासाठीसुद्धा खूप छान ऑप्शन आहे। तर आता हे प्युरी व्यवस्थित परतलेली आहे, त्याला छान तेल सुटलं आहे। याच्यामध्ये आपल्याला आता पाणी टाकायचं आहे, गरम पाणी टाकायचं आहे। तर इथे मी 1 कप पाणी टाकते। तर तुम्हाला ग्रेव्ही कशी हवी त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता। हे एकदा मिक्स करून घेऊयात आणि याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून चिकन शिजेपर्यंत आपल्याला हे होऊ द्यायचं आहे। वरती आपण झाकण ठेवूयात आणि लो फ्लेमवरती आपल्याला हे चिकन शिजवून घ्यायचं आहे। 10 मिनटं झालेली आहेत, आपलं चिकन व्यवस्थित शिजलेलं आहे। तर याच्यामध्ये आपल्याला आता गरम मसाला टाकायचा आहे। तर इथे मी 1/2 चमचा गरम मसाला टाकते आणि सगळ्यात शेवटी आपल्याला वरतून थोडी कसुरी मेथी टाकायची, क्रश करून टाकायची आहे। आणि अगदी लो फ्लेमवरती आपल्याला ह्या ग्रेव्हीला छान तेल सुटेपर्यंत होऊ द्यायचे।
तर एक 5 ते 6 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता याला छान तेल सुटलेलं आहे। तर आपण आता गॅसची फ्लेम बंद करूयात आणि मस्त असं आपलं चिकन तयार झालेलं आहे। सोपी पद्धत आहे, कमी साहित्यामध्ये केलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता खूप छान याला थिकनेसही खूप छान आलेलं आहे, दिसायलाही खूप छान दिसते आणि खायला सुद्धा तेवढंच टेस्टी झालेलं आहे। तर हे तुम्ही चपातीसोबत किंवा भातासोबत किंवा नानसोबत खाऊ शकता किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही खाऊ शकता। तर मस्त असं आपलं चिकन तयार झालेलं आहे। जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या कमेंट्स नक्की